लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज मुख्यमंत्री मोदी संकल्पना होती माझी सोसायटी माझी जबाबदारी म्हणजे या भागामध्ये त्याचंही उद्घाटन आम्ही मागे केलं होतं। आज हा जो काही कोविड सेंटर आपण सुरू केलं या कोविड सेंटरमध्ये अद्ययावत आहे म्हणजे नॉन ऑक्सिजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, आय सी यू पण आहे आणि पिडियाट्रिक आय सी यू पण आहे। म्हणजे जे काही तज्ज्ञ आपले मंडळी जे टास्क फोर्स आहे ते एक काहीतरी अंदाज त्यांचा आहे की तिसरी लाट येऊ शकते, येऊ नये म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे, नियमांचं पालन केलं पाहिजे। परंतु दुर्दैवाने आली तर त्यामध्ये लहान मुलांना लागण होईल अशा प्रकारचा अंदाज त्यांनी व्यक्त केला, त्यामुळे पिडियाट्रिक आय सी यू देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेला आहे जेणेकरून लहान मुलांचा तातडीने उपचार होऊ शकतो। असं हे अद्ययावत असं आय सी यू कोविड सेंटर या ठिकाणी उभं झालेलं आहे। दुसरा प्रकल्प जो आहे बायोगॅस आणि वीज निर्मिती प्रकल्प, यामध्ये आपले आमदार राजन विचारे यांनी जवळपास 70 लाख रुपये स्वतःचा निधी दिलेला, त्याचं उद्घाटन झालं आणि ताबडतोबीने ते लाईन देखील प्रत्येकावरच्या लागलं। त्याचबरोबर या लाईट त्याच्यावरच या लाईट सगळ्या एल ई डी त्या आपल्या उद्घाटन केलेल्या प्रकल्पावर आहे। पत्रकार मित्रांनी आपले याची देखील नोंद घ्यावी। आणि जे कुकिंग गॅस आहे घरामध्ये आणि आता त्याची सुरुवात आपण केलेली आहे त्याचं देखील लोकार्पण झालं, मला आता तिथे त्यांचं डायरेक्ट सुरू झालं जेवण शिजवत आहे। हे एक अतिशय अद्ययावत असे प्रकल्प या ठिकाणी सुरू झालेले आहेत। 3000 लोकांच्या घरामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार पंतप्रधान निधीमधून जी काही संकल्पना होती त्यामध्ये 3000 लोकांच्या घरामध्ये शौचालय देखील दिलेले आहे। आणि त्याचं जे ड्रेनेज आहे तो त्या ड्रेनेजमधून जो महिला असतो त्या ह्याच्यातून देखील बायोगॅस निर्मिती होणार आहे, बरोबर। म्हणजे मल निस्सारण आणि जो आपला ओला कचरा या कचऱ्याची विल्हेवाट जी आहे ही शास्त्रशुद्ध पद्धतीने सायंटिफिकली झाली पाहिजे यासाठी हा उपक्रम सुरू झालेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला हा पहिला हा प्रकल्प आहे। आज या माध्य असेच प्रकल्प आपण इतरही ठिकाणी सुरू केले पाहिजेत, कारण आता लाईट जे आहे लाईट त्याच्यावर चालू होते, कुकिंग गॅस आता गॅसचे दर वाढलेले आहेत त्यामुळे ह्यामधून कुकिंग गॅस देखील आपल्या लोकांना मिळेल, दिलासा मिळेल। अतिशय उत्तम करा उत्कृष्ट असं हॉस्पिटल उभं राहिलं आहे, यामध्ये कोणाला याची गरज लागू नये अशा प्रकारचा मी शुभेच्छा देतो, कारण कोविड जे आहे अद्याप गेला नाही परंतु काळजी घेण्याची आवश्यकता। आणि आपण देखील सगळ्यांनी जे मुख्यमंत्री आपले सूचना देतात नियमांचं पालन करा आणि कोविड संकट जे आहे हे संपूर्णपणे त्या कोविड संकटाचा नायनाट होत नाही, कोविड शून्यावर येत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे। पुढे आपण अगदी गाफील राहू नका, कारण इतर देशामध्ये तिसरी लाट चौथी लाट देखील आलेली आहे आणि इतर राज्यात देखील आपल्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे। त्यामुळे आपले जे काही नियोजन मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं कोविडच्या संदर्भामध्ये अतिशय उत्तम आहे आणि त्यामुळे आपल्या
खाली आलेले आहेत, हे नंबर वाढता कामा नये, हे खाली खाली गेले पाहिजे, शून्यावर आले पाहिजे, असाच आपला प्रयत्न सगळ्यांचा असायला पाहिजे।